महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. येऊन गेलेल्या वादळांमुळे घरांचे नुकसान झाले, रस्त्याच्या कडेला झाडे पडली, पुरांमध्ये वाहून आलेल्या कचऱ्यांमुळे गटारे तुंबले आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव चालूच आहे. शासकीय अधिकारी कोरोनाचे कारण देऊन मोकळे होतील की कोरोनामुळे 6 महिने कामकाज बंद असल्या कारणाने खराब रोडकडे दुर्लक्ष झालं असेल हे कारण ते पुढे करतील. पण नागावमधील असणारे रस्ते चालण्यालायक नाहीत, ते खराब आहेत, ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येत नाही. याबाबत आमच्या प्रतिनिधी यांनी सर्वे केला असता मांडळाली वारीकली रोड, गोसपाडा मांडळाली रोड, मांडळाली, मराठी शाळा नागाव, ग्रामपंचायत नागाव, ग्रामपंचायत ऑफिस नागाव रोड, मोठे नागाव या रोडवरील खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. तर ग्रामपंचायत, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत नागाव येथील रोडबद्दल त्वरित निर्णय घ्यावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.